बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या साकणजवळच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमण हटवण्यात आलंय। ऐतिहासिक किल्ल्यावरती केलेलं अनधिकृत बांधकाम पुरातत्व विभागानं हटवलंय। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं हे बांधकाम हटवण्यात आलेलं आहे। त्या कारवाईची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी हे संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यात आलंय। नाझीम मुल्ला आपल्याला अधिक माहिती देत आहेत। नाझीम, हे बांधकाम नेमकं काय होतं आणि पोलिसांनी कारवाई कशी केली? त्या ठिकाणी हा जो संग्रामदुर्ग किल्ला आहे तो एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि या ऐतिहासिक किल्ल्याच्या ठिकाणी पत्रा शेड जो आहे तो त्या ठिकाणी टाकण्यात आलेला होता आणि हा पत्रा शेड जो आहे तो किल्ल्याच्या ही जी वास्तू आहे त्याला बाधा निर्माण करत होती आणि म्हणूनच तिथले जे कोणी प्रशासक होते, तिथले जे कोणी या किल्ल्याची देखभाल करणारे होते संघटना, त्यांनी या ठिकाणी पुरातत्व विभागाकडे अशा प्रकारची मागणी केली होती की हे अतिक्रमण तातडीनं हटवायला गरजेचं आहे आणि त्यानुसारच पुरातत्व विभागानं 2 दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी या ठिकाणी पोहोचत नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पाठिंब्याने हा जो हे अतिक्रमण जे आहे ते या ठिकाणी हटवलेलं आहे। नाझीम, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।